नमस्कार, मी नितेश बायकृष्णजी करे, संचालक फिनिक्स करे डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चलगडामणी पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बे पोट्यो, या बे कचं कचं जिवंत आहे वाटते. ए बंटी, इकडे बाल्या, ये कचं कचं. आता पाहा बे पोट्यो, आपल्याले चॅप्टर 5 आहे अलंकार. का 5 आहे अलंकार? सर कायले म्हणते जे अलंकार, अबे निव्वळ चिकन चोपडं चॅप्टर आहे. दुनियाभऱ्याचे डोंबड्याचे प्रकार आहे. आम्ही 26 प्रकार शिकावं लागते याचे, मुर्देड्याचे 26 प्रकार शिका. प्रश्न येते योग, ठीक आहे. जमलं तर करा, उदाहरणं पटलं तर करा, मी तर चांगलं समजून देईन, त्याच्याबद्दल काही वांदा नाही भाऊ. पण भाऊ, तुम्हाला अलंकार कायले म्हणते पहिले समजून घ्या. अलंकार तर मी आता तिकडं पाहिले, पुण्याकडले लोक असे बायासारखे नटते का, ह्या इथपर्यंत सोनं, ह्या गोळ्यात सोनं, 3-4 किलो बंदा सोन्यानं मोडून घेते. निव्वळ फ्लॅश आहे लेखायचा, नुसते दाखवते, सोनं सोनं घालते, ठीक आहे. आता इथं आम्ही ते भिकारचोट माणसं आहे, 5 ग्रॅमची अंगठी, 5-7 ग्रॅमची अंगठी का भेंड आहे, ठीक आहे. तर काही काही लोकांकडे लोय आहे म्हणून ते दाखवते, आमच्याकडे आहेच नाही दाखवण्याला, का भेंड दाखवणार आहे. तो आता ठीक आहे, बायका अशा ठीक आहे नटून ठटून येते. भलाई ते डुप्लिकेट नेकलेस मारन 150 पण घालतेच बा, ठीक आहे. कानातली तिची ठीक आहे. आता काही काहीच्या घरी असते, तर काही काही मग आता का करायचं, नेकलेस पाहिजे. नेकलेस जा स्टेशनरीच्या दुकानात, आण 250 नेकलेस, फुल शॉप 250 बेंटेक्स. त्याच्यानंतर चपला कंठी, व चपला कंठी करायला गेलो तर 2 लाखाच्या घरात होते, ठीक आहे. मग आता का करायचं, आण डुप्लिकेट घाल. मग बायानं जर दागिने घातले तर दागिन्याले म्हणते अलंकार. आणि त्या अलंकार घातल्यामुळे नाकात नाकातली नथनी नथ, आणि त्याच्यानंतर कानातले डूल, त्याच्यानंतर ठीक आहे चपला कंठी, नेकलेस, डोरलं, हातातल्या बांगड्या 3-4 सोन्याच्या, आहे का ना, लिपस्टिक. अलंकार घातल्यामुळे ठीक आहे स्त्रियेचं सौंदर्य खुलून दिसते, म्हणून त्याले अलंकार म्हणलाय. असेच काही शब्द भाषेचं सौंदर्य खुलून दिसलं पाहिजे, भाषा उठून दिसली पाहिजे, भाषा नटून ठटून दिसली पाहिजे, पदर मदर घेऊन नाकात नथनी मथनी टाकून. असे काही शब्द अलंकारिक वापरायचे, म्हणजे असे शब्द वापरायचे अलंकारिक का, ज्याच्यामुळे भाषेचं सौंदर्य खुलन, त्याले म्हणते भाषा अलंकार, त्यालेच म्हणते भाषेचे अलंकार. म्हणून आपल्याले अलंकार म्हणजे का, तर अलंकार म्हणजे दागिने. अलंकार म्हणजे का, दागिने. शेवटला चॅप्टर, ठीक आहे. काय शिकायचं, अलंकार म्हणजे दागिने. आणि भाषेचे अलंकार म्हणजे का सर, तर भाषेचे अलंकार म्हणजे भाषेचं सौंदर्य खुलासाठी जे खतरनाक शब्द आपण भाषेत वापरतो, ठीक आहे, त्याला म्हणते भाषा अलंकार. मग आता पा, महाभारतातही एकोपा नव्हता भावा भावा, माया लाईनी होय, ठीक आहे, पन्नावून देतो तुमच्या समोर. महाभारतातही एकोपा नव्हता भावा भावा, आणि आमच्याच घरात कशा का राहते भांडखोर जावा, आणि आमच्याच घरात कशा का राहते भांडखोर जावा. ही तर त्या खुनाची साक्ष नाही जी मी देत आहे, हा शब्दबाग शब्द, ही तर त्या खुनाची साक्ष नाही जी मी देत आहे, आणि आजकाल का करतो मी आरोपीची वावा. नासलेले दूधही नाही आमच्या नावा, नासलेले दूधही नाही आमच्या नावा, आणि ते पुन्हा टाकतात आमच्यावरती इस्टेटीचा दावा, आणि ते पुन्हा टाकतात आमच्यावरती इस्टेटीचा दावा. सर वावा वावा वा बे पट्टो, दॅट इज कॉल अलंकार. भाषेचं सौंदर्य खुलण्यासाठी जे शब्द भारी शब्द त्याच्यात वापरण्यात येते, ठीक आहे. भारी, आता सोनं हे भारीच आहे भाऊ, सगळ्या मेटलमध्ये भारी म्हणजे ठीक आहे सौंदर्य खुलून दिसते. म्हणून भाषेचं सौंदर्य खुलण्यासाठी जे शब्द भाषेत वापरले जाते, ज्याच्यामुळे त्याचं सौंदर्य वाढते, त्याला म्हणते भाषा अलंकार, ठीक आहे. म्हणून आपण पाहू चॅप्टर अलंकार. एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात पावे डोंबडे अलंकार कायले म्हणते, ठीक आहे. एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात अबे हां, एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात, ठीक आहे, ज्या गोष्टी भर टाकतात,
ठीक आहे, त्यांना अलंकार म्हणतात. का म्हणतात? अलंकार म्हणतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या ज्या गोष्टीवर, मग दागिने आहे, नाकातला आहे, कानातला आहे, लिपस्टिक आहे, ठीक आहे, त्या बायका आयबो गिबो करते अशा, ठीक आहे, त्याच्याविषयी, ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते शहनाज आहे का नाही, तर भाषा अलंकार. मग त्याच्यानंतर भाषेचे अलंकार ज्या शब्दामुळे, पहा इथं काय म्हणते, ज्या शब्दामुळे, ठीक आहे, पहा, ज्या शब्दामुळे भाषेला शोभा येऊन, भाषेला शोभा येऊन तिच्या सौंदर्यात भर पडते, त्या शब्दाला भाषा अलंकार म्हणते. म्हणून माणसाच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी दागिने, कानातले, नाकातले, ठीक आहे, लिपस्टिक, पावडर, मावडर, क्रीम, मेम, फेशियल, मेशियल, हे सर्व वस्तू आले, याले म्हणते अलंकार. ठीक आहे, आणि असेच अलंकारिक शब्द म्हणजे भाषेचं सौंदर्य उठून दिसायसाठी जे शब्द भारी वापरतो आपण, ठीक आहे, भाषेत, त्याला म्हणते भाषा अलंकार. ठीक आहे, म्हणून अलंकारावरून शब्द जन्माला आला भाषा अलंकार असा आहे भाऊ. मग पहा, भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार, देर आर द टू टाईप्स ऑफ द भाषा अलंकार, देर आर द टू टाईप्स ऑफ द अलंकार, भाषा अलंकाराचे दोन प्रकार, एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. आता शब्दालंकार म्हणजे काय, तर डायरेक्ट शब्दावरून त्या वाक्याले, ठीक आहे, त्या वाक्याले वजन प्राप्त होईल, कायच्या शब्दावरून, जर एखाद्या वाक्याच्या भारदस्त शब्दावरून वजन प्राप्त होत असेल तर त्याला शब्दालंकार म्हणत असत, आणि वाक्यात येणाऱ्या शब्दाच्या अर्थावरून, शब्दाच्या अर्थावरून त्याला काही वजन प्राप्त होत असन, हेवी वेट, ठीक आहे, होत असन तर त्याला म्हणते अर्थालंकार. सोपं आहे, ठीक आहे, मग आता लक्ष द्या, ठीक आहे, शब्दालंकार शब्दावरून, सर्व काही फोकस राहील शब्दावर, ठीक आहे, ज्या शब्दावरून, काय म्हटलं, ज्या शब्दावरून, ठीक आहे, अर्थ प्राप्त होतो भाषेच्या अलंकाराला त्याला म्हणायचं शब्दालंकार. अर्थप्राप्त, अभे शब्दावरूनच डायरेक्ट कळते, ठीक आहे. मग त्याच्यात इनमीन या बापूसाहेबाचे तीन प्रकार, अनुप्रास शब्दालंकाराचे तीन प्रकार, ठीक आहे, पहा, भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार, शब्दावरून त्या वाक्याले वजन प्राप्त होते, ठीक आहे. मग पहिला आहे अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, आता यमक तर माहीतच आहे रायमिंग, आणि त्याच्यानंतर श्लेष अलंकार, अनुप्रास, यमक आणि श्लेष, अनुप्रास, यमक आणि श्लेष. आणि त्याच्यानंतर दुसरा अलंकाराचा प्रकार आहे अलंकार, अर्थालंकार. ह्या डुकऱ्याचे 20 प्रकार, पारे भाऊ सत्यनाथ, उपमा अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, रूपक अलंकार, व्यक्तिरेक अलंकार, ठीक आहे, त्याच्यानंतर अन्वयन अलंकार, अतिशोक्ती अलंकार, ठीक आहे, पर्यायोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, सार अलंकार, अर्था पा अर्था पा अर्थांतरन्यास अलंकार, विरोधाभास अलंकार, स्वभावोक्ती अलंकार, व्याजस्तुती अलंकार, व्याजोक्ती अलंकार, चेतना गुणोक्ती अलंकार, असंगती अलंकार, उप अपनुती अलंकार, अन्योक्ती अलंकार, ससंध्य अलंकार, आणि पा त्याच्यानंतर भ्रांतिमान अलंकार. आता हे जे अलंकार आहे भाऊ, ठीक आहे, एवढे सगळे पाठ करत नाही नाही, जे परीक्षेला वारंवार विचारते, जे उदाहरणं आलेली आहे परीक्षेत, ते पहिले वाचायचे, 100,000% त्याच्यातलाच आपला डोंगा डुबणार नाही, त्याच्यातलंच येईल. आणि हे तीन तर विचारतेस, शब्दालंकार, जर एखाद्या वाक्यातील शब्दामुळे त्या वाक्याला वर्चस्व प्राप्त झालं असन, त्याचं वजन वाढलं असन, तर त्याला म्हणते शब्दालंकार. ह्या डुकऱ्याचे तीन प्रकार, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार, समजलं? पहिले हे जमून टाकू, कोणते हे तीन, ठीक आहे. मग आता पहा, मग शब्दालंकार, आता कायले शब्दालंकार म्हणते, एखाद्या पहा एखाद्या वाक्यातील, हे पहा, एखाद्या वाक्यातील, ठीक आहे, शब्दामुळे पा, एखाद्या वाक्यातील शब्दामुळे किंवा त्या शब्दाच्या रचनेमुळे, शब्दाच्या रचनेमुळे, ठीक आहे, सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला शब्दालंकार म्हणतात, तर त्याला शब्दालंकार म्हणतात. समजलं का? मग आता लक्ष द्या, ठीक आहे, अनुप्रास अलंकार काय, अनुप्रास, मग पहिला प्रकार, ठीक आहे, शब्दामुळे किंवा शब्दाच्या रचनेमुळे त्याला काही पा त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त होत असेल, पा एखाद्या वाक्यातील शब्दामुळे किंवा शब्दाच्या रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होत असेल त्या वाक्याला, त्याला म्हणायचं शब्दालंकार. आणि शब्दाच्या अर्थामुळे होत असेल तर त्याला अर्थालंकार. मग आता पहिला आहे अनुप्रास अलंकार, पहिला प्रकार, कायले अनुप्रास म्हणते पा, मग एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात, पा काय म्हणते, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, एकच अक्षर
एकच अक्षर वारंवार एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची, हे पहा एकाच, पहा एकाच अक्षराची, ठीक आहे, एकाच अक्षराची पुनरावृत्ती, तो शब्द वारंवार येत असन, ठीक आहे, पहा तो शब्द वारंवार येऊन भाषेला जे सौंदर्य प्राप्त होते त्याले अनुप्रास म्हणते. एकच शब्द वारंवार वारंवार, एकच अक्षर शब्द नाही, ठीक आहे. मग आता पहा, पेटविले पाषाण, प प पा पेटविले पाषाण, पाषाण पेटविले म्हणते शिवबानं, पा पेटविले पाषाण, पाषाण म्हणजे दगड पेटवले, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. याच्यातला ह्या प ह्या पा ह्या प पच्या उच्चाराचे शब्द येत आहे, पेटविले पाषाण पठारावरती शिवबानी, प प प रिपीट होत आहे, त्याच्यामुळे एक रायमिंग आली, वजन आलं, पेटविले पाषाण पठारावरती शिवबानी, शिवबाने ठीक आहे पाशा पठारावरचे दगडसुद्धा पेटून टाकले इतकी शिवबात ताकद होती, ठीक आहे. त्याच्यानंतर पा पा गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांच्या वाणी, ठीक आहे, पा काय म्हणते, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांच्या वाणी, ठीक आहे, गळ्यामधला ग गळ्यामध्ये, ठीक आहे, पा गळ्यामध्ये गाजे गरिबांच्या, पा गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संताच्या वाणी, ग ग ग एकच शब्द एकच अक्षर एखाद्या चरणात, ठीक आहे, डबल डबल येत रिपीट होत असन तर त्याले म्हणायचं अनुप्रास अलंकार, ठीक आहे. हे अनुप्रास अलंकाराचे उदाहरण परिषद जशान तशी इनपावून घेजा. मग त्याच्यानंतर पहा पुन्हा येत आहे, ठीक आहे, कधी अक्षर कधी शब्द येईल, ठीक आहे, एखाद्या कवितेच्या चरणात किंवा वाक्यात एकच शब्द रिपीट होत असन किंवा एकच अक्षर रिपीट होत असन तर त्याले म्हणायचं अनुप्रास. पहा मग गडदनिये गडदनिये, पा पा गडदनिये गडदनिये, गडद गडद निये निये, गडदनिये गडदनिये जलद भरुनी आले. आबे गडदनिये गडदनिये जलद भरून आले म्हणजे काय, जल्दी जल्दी आले का ते डुकरे हो. गडदनिये 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 म्हणजे ठीक आहे, निया निया रंगाचं, ठीक आहे, ये डोंबडे, ठीक आहे. मग लक्ष द्या, गडदनिये गडदनिये म्हणजे काळक, ठीक आहे, निय निय ढग, जलद जल म्हणजे पाणी, द म्हणजे देणारे, ढग जलदचा अर्थ होते ढग. गडदनिये गडदनिये जलद भरून आले म्हणजे निय निय, ठीक आहे, ढग भरून आलं असं त्याचं म्हणणं आहे. जलदनिये पा मग गडदनिये गडदनिये जलद भरून आले, पण आपल्याला अनुप्रास अलंकार आहे हे ओळखलं काहीच्यावरून, गडद गडद निये निये रिपीट झाले शब्द, शब्द रिपीट हो का अक्षर, गडदनिये गडदनिये जलद भरून आले. पा शीतल तनु चपल चरण, ठीक आहे, पा आता शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, बा च पा शीतल तनु चपल चरण च च, ठीक आहे, अनिल गण निघाले, ठीक आहे. मग आता इथं एकच शब्द वारंवार किंवा एकच अक्षर रिपीट होत असं तर त्याला म्हणते अनुप्रास अलंकार. हे उदाहरण परीक्षेत जशानं तशी विचारण, गडदनिये गडदनिये जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, ठीक आहे. अनिल म्हणजे वारा, बे अनिल म्हणजे काय, त्या पोट्याचं नाव नाही होय आपल्या घराच्या बाजूचे डुकरे हो, ठीक आहे. तर शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, याच्यासोबत वाराही बी निघाला म्हणते समोर, ठीक आहे, असं आहे. मग आता त्याच्यानंतर यमक अलंकार, यमक अलंकार, यमक म्हणजे रायमिंग. आता रायमिंग कायले म्हणते, ठीक आहे, तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं येवलं सगावं. ज्ञानेश वाकुडकर नावाचे आमच्या, ठीक आहे, वर्धेतले प्रसिद्ध कवी आहे. तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं येवलं सगावं आणि तुझं काळजामध्ये माझं कोरलं या नावं, तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलस गावं, ठीक आहे. गाव गाव नाव नाव ह्या शब्द रायमिंग रिपीट होऊन राहिला, दॅट इज कॉल यमक. काय आहे त्याच्यात, मग आता लक्ष द्या, कवितेच्या चरणाच्या शेवटी, पा कवीने कवितेच्या चरणाच्या शेवटी, कवितेच्या चरणाच्या शेवटी, पा आता यमक अलंकार, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी, ठराविक ठिकाणी, पा मी काय म्हणून राहिलो, ठीक आहे, पा काय म्हणते, कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा मध्यभागी किंवा एखाद्या ठराविक ठिकाणी एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला यमक अलंकार म्हणतात. मग पहा मायास लाईनी लिहिल्या, महाभारतातही एकोपा नव्हता भावा भावा, ठीक आहे, आणि आमच्या आणि आमच्याच घरात कशा का राहते भांडखोर, जावा भावा जावा भावा आणि त्याच्या बायका जावा.
महाभारतातही एकोपान होता भावा भावा आणि आमच्याच घरात कशा करायचे भांडकोर जावा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे पा, ही तर त्या खुनाची साक्ष नाही जी मी देत आहे आणि आजकाल आरोपीची का करतो मी वावा वावा पा. नासलेले दूधही नाही आमच्या नावा, नासलेले दूधही नाही आमच्या नावा आणि ते पुन्हा टाकतात आमच्यावरती इस्टेटीचा इस्टेटीचा दावा. नावा आणि दावा, दॅट इज कॉल्ड रायमिंग. समजलं का डोंबळीओ? ठीक आहे, मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं येवल असं गावं. ठीक आहे पा, तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं येवल असं गावं आणि माझ्या काळजामध्ये कोरल या तुझं नाव. ठीक आहे, गावं आणि नाव. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड रायमिंग. ठीक आहे, यमक म्हणजे एखाद्या ठराविक ठिकाणी, ठराविक ठिकाणी शब्द ठीक आहे, शब्द जुळून राहिले. ठीक आहे, पुनरावृत्ती होऊन राहिली, पण तोच तो शब्द आला पाहिजे रे, त्याच रायमिंगचा येईल, त्याच उच्चारा, रायमिंग म्हणजे उच्चाराचा. ठीक आहे, तर त्याला म्हणते यमक अलंकार. मग अनुप्रास अलंकार जो पहिला अलंकार पाहिला आपण, ठीक आहे, अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकारात का फरक आहे? तर अनुप्रास अलंकारात एखाद्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते, पहिले शेवटी मधात कुठेही. अनुप्रास अलंकाराच्या अनुप्रास अलंकारात एखाद्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते, पण यमक अलंकारात मात्र ठराविक ठिकाणीच होईल, मध्यभागी किंवा शेवट, बस अनामधात कुठे येणार नाही डुकरी. ठीक आहे, मग हे आहे फरक अनुप्रासमध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर यमकमध्ये. ठीक आहे, हे बरोबर पाच. म्हणून मग त्याच्यानंतर बा शेवटला आहे शब्द अलंकारातला शेवटला प्रकार म्हणजे ठीक आहे श्लेष अलंकार. काय लिहिले म्हणजे श्लेष? सोपीच आहे. आता पा श्लेष, एकच शब्द एखाद्या वाक्यामध्ये पा, एकच शब्द एखाद्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने येत असेल. काय म्हटलं? एकच शब्द एखाद्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने येईल. आता कधी म्हणालो ठीक आहे, कधी तो पॉझिटिव्ह येईल, कधी निगेटिव्ह येईल. एकच शब्द ठीक आहे, एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या अर्थानं वापरत असून तर त्याले म्हणते ठीक आहे, त्याले म्हणते ठीक आहे श्लेष अलंकार. मग सर उदाहरण घ्या बा. हां, मला माहीत आहे. आता पहा, पात का म्हणते बे, हेच उदाहरण परीक्षेत जसे आणि तसे येईन. इस घटना के सभी पात्र काल्पनिक आहे. यदि कोई वाक्य मेरा परीक्षे में जशा तसा आता है तो यो केवल योगायोग माना जाएगा. ठीक आहे, एम पी एस सी से या कोई पेपर से ठीक आहे मेरा दूर दूर तक संबंध नाही आहे. आता पहा का म्हणते, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. ठीक आहे, रुक्मिणी म्हणते जर कृष्ण नवरा असन तर मी नवरी आजच आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, मी टपूनच आहे म्हणते. श्रीकृष्णाचा नवरा असन तर मी त्याला घेऊनही पळायला तयार आहे म्हणते. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, लगेच तयार. पा श्रीकृष्ण नवरा मी नवरी, तर तिचा भाऊ म्हणते का तू शिशुपाल सोबत लग्न कर. शिशुपाल राहते तिच्या भावाचा मित्र, रुक्मिणीच्या. कोणाचा? रुक्मिणीच्या भावाचा मित्र. ठीक आहे, तर तुम्हाले पोरीवा कृष्णाची राधा होणं आवडेल का रुक्मिणी? तुम्ही ठरवा. ठीक आहे, मग श्रीकृष्ण नवरा मी नवरी, रुक्मिणी म्हणते जर श्रीकृष्ण भावाले म्हणते जर श्रीकृष्ण नवरा असेल तरच मी नवरी होईन म्हणते. भावाले म्हणते मग तू भाऊ म्हणते शिशुपाल सोबत लग्न कर म्हणते, तो चांगला आहे म्हणते, माय मित्रच आहे म्हणते. तर रुक्मिणी म्हणते शिशुपाल नवरा असन शिशुपाल नवरा मी नवरी, डॅश आहे म्हणतात मी नवरी, म्हणजे मी त्याले वर करणार नाही, मी त्याच्या गळ्यात हार टाकणार नाही, जा खड्ड्यात, नाही लग्न करणार नाही तुम्ही. म्हणून मग श्रीकृष्ण येते आणि आमची इथं कौंडण्यपूर आहे तिथून रुक्मिणीले ठीक आहे घेऊन पळते. ठीक आहे, कुठं? हे इथंच आहे. कुठं? इथंच आहे आर्वीपाशी, कौंडण्यपूर, कौंडण्यपुरातून नेलं होतं म्हणते. ठीक आहे, रुक्मिणीले मग श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण जेव्हा नवरा राहीन तेव्हा मी नवरी म्हणून लगेच तयार आहे, पण शिशुपाल जर माझा नवरा राहत असाल तर मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. इथं म्हणते इथं पॉझिटिव्ह आहे आणि इथं निगेटिव्ह सेन्स आहे. लगेच एकच शब्द वेगवेगळ्या अर्थानं आला. इथं म्हणते लग्न करायला तयार आहे, इथं म्हणते मी लग्न करत नाही म्हणते शिशुपाला समजा, तिकडं म्हणते खड्ड्यात. ठीक आहे, व्हाल म्हणते. दुसरं वाक्य पहा, गोविंदराव. गोविंदराव काय वसंतराव, तुम्हाला सुपारी लागते का? म्हणजे सुपारी म्हणजे त्याला पानदान देऊन म्हणते का सुपारी खा पा. म्हणजे मान गो ठीक आहे, गोविंदराव म्हणते, गोविंदराव कोणाले? वसंतरावले. काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का? आता येतो ह्या जो लागते शब्द आहे याचे दोन अर्थ आहे. लागते म्हणजे तुम्हाला सुपारी पाहिजे का?
लागते म्हणजे तुम्हाला ठीक आहे सुपारी खाल्ल्यावर उचक्या गिचक्या लागते का बा काय काय लोकांना मरते का रे अरे ठीक आहे असं करते गोविंदराव काय गोविंदराव म्हणते काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का या लागतेचे दोन अर्थ एक लागते म्हणजे पाहिजे का ठीक आहे पाहिजे का अन दुसरा अर्थ होते उचकी लागते का ठीक आहे उचकी लागते का ठीक आहे उचकी लागते का असे दोन अर्थ एकाच वेळेस होऊन राहिले उचकी लागते का आणि पाहिजे का मग वसंतराव हो लागते ना आता हो लागते ना पुन्हा दोन अर्थ म्हणजे उचकी लागते का ठीक आहे बक्का मारायला सुपारी पाहिजे खऱ्याची तर वसंतराव म्हणते हो लागते ना मग गोविंदराव म्हणते जर लागते तर तुम्ही खाता काय म्हणते खड्ड्यात दसाले ठीक आहे पा मग गोविंदराव म्हणते जर लागते तर ठीक आहे कशाला खाता खड्ड्यात दसाले मराले मग लागते म्हणजे त्याले चक्कर येते किंवा त्याले उचकी लागते सुपारी खाल्ल्यावर मग तो म्हणते खाता कशाला म्हणते मराले अगाऊ लेणं नाही देणं नाही म्हणजे लागतेचे पा सुरुवातीपासून तुम्ही वाक्य वाचले त्याचे दोन मिनिंग म्हणून राहिले लागते म्हणजे चक्कर येते का उचकी लागते का किंवा पाहिजे का ठीक आहे तो वसंतराव म्हणते हो लागते ना आता पुन्हा लागते म्हणजे तुम्हाला त्याला पाहिजे का हे घ्या बा खा मारा बक्का मग या गोविंदराव वाटून राहिलं लागते तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला चक्कर येते तुम्ही खाता खायले खड्ड्यात झाले मराने एका दिवशी सुपारी खाऊन ठीक आहे तर असे त्याचे अर्थ ठीक आहे असे त्याचे प्रकार आहे तर हे होते शब्दालंकाराचे तीन प्रकार अनुप्लास अलंकार यमक अलंकार आणि त्याच्यानंतर ठीक आहे श्लेष अलंकार अनुप्रास यमक आणि श्लेष हे तीन आपण ठीक आहे शब्द अलंकार पाहिले उद्या पाहू अर्थालंकाराचे 20 प्रकार आजचे दिवस थांबतो मित्रांनो व्हिडिओ आवडले तर आपलं ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा हे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर सर्व व्हिडिओ आपले पाहिजे असन तर फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर जा वेगवेगळे सब्जेक्टनुसारही आहे ठीक आहे आणि पॅकेजसुद्धा MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज काय तिथं सर्व व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित भेटेल आजच्या दिवशी तर थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असं आहे बा